हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि स्पेशल तलाठी भरतीसाठी सामान्य ज्ञानावर आधारित बनवलेला हा माझा बावीसावा व्हिडिओ आहे याच्या आधीचे एकवीस व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या निश्चितच तुम्हाला फायदा होईल तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा म्हणजे विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज कलाशाटा ढटल भाग एट परीक्षा इतिहास स्पर्धा परीक्षा भूगोल ही पुस्तकं तुम्ही विकत घ्या निश्चितच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला फायदा होईल जर तुम्हाला ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला ढरपोची पुस्तकं मिळून जातील चला तर मग या व्हिडिओमधील पहिला प्रश्न पाहूयात आपण तर पहिला प्रश्न आहे महात्मा गांधींनी काँग्रेस काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद डॅश डॅश भूषविले तर महात्मा गांधीजींनी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद एकदा भूषवले आहे हो एकोणीसशे चोवीसमध्ये बेळगाव या ठिकाणी जे चाळीसावं अधिवेशन झालं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधीजींनी भूषवले होते तर महात्मा गांधीजींनी काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद एकदा भूषवले आहे दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता नेता गटातील नाही तर दिलेल्या पर्यापैकी हे तीनही नेते जहाल गटाचे आहेत म्हणून याचं उत्तर आहे यापैकी नाही म्हणजे तुम्ही हा शब्द ऐकला असेल लाल बाल पाल की लाल म्हणजे लाला लजपत राय बाळ म्हणजे लोकमान्य बाल रणराधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल तर हे तीन नेते हे जहालवादी नेते होते आणि म्हणून याचं उत्तर आहे यापैकी नाही जहालवादी म्हणजे काय तर अतिशय आक्रमक म्हणजे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चा द्थर काढणे धरणे धरणे किंवा आक्रमक भाषेचा वापर करणे त्यांना आपण जहालवादी म्हणतो आणि मवा मवाळवादी म्हणजे काय तर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ब्रिटिशांना अर्ज विनंत्या करणे प्रभात अर्ज विनंत्याच्या माध्यमातून ब्रिटिशांकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मवाळ भूमिका घेतली जायची ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्यांना मवाळवादी नेते म्हणतात आणि जे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आक्रमक भाषेचा वापर करायचे त्यांना जहालवादी नेते म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जॅलेनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले तर जालिनवाला बाग हत्याकांड हे अमृतसर या शहरामध्ये ढळले आणि अमृतसर हे पंजाबमधील एक महत्त्वाचं शहर आहे त्या ठिकाणी गोल्डन टेम्पल किंवा सुवर्ण मंदिरसुद्धा आहे तर जालिनवाला बाग हत्याकांड अमृतसर या शहरामध्ये घडले आता यानंतरच्या प्रश्नापासून मी प्रश्न दिला की एक पाच सहा सेकंद पॉज घेणार आहे तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा मी नंतर लगेच उत्तर सांगेल अठराशे सत्तावन्नच्या उठावच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते तर अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी लॉर्ड कॅनिन हे भा भारताचे गव्हर्नर जनरल होते अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी लॉर्ड कॅनिन हे भारताचे गव्हर्नर जनरल होते आता याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा की अठराशे सत्तावनचा उठाव हा भारताला स्वातंत्र्य मिळू मुरू, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झालेला पहिला उठाव आहे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड कॅनिंग आहे कारण अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर एक फार मोठं सत्तांतर भारतामध्ये झालं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटिश संसदेची सत्ता स्थापन झाली आणि मग गव्हर्नर जनरलचं रूपांतर व्हाईस रॉयमध्ये झालं आणि लॉर्ड कॅनिंग हाच भारताचा पहिला व्हाईस रॉय आहे तर खूप परीशांना असाही प्रश्न आलेला आहे की भारताचा पहिला व्हाईस रॉय कोण तर लॉर्ड कॅनिंग भारताचा पहिला व्हाईस रॉय आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड कॅनिंग आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण तर अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक लाला लजपतराय हे आहे अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक लाला राय हे आहेत खालीलपैकी कोणती पर्वतीय रान नर्मदा आणि तापी नदीचे खोरे यामधील जेल विभाजक आहे तर सातपुडा पर्वतीय रांग ही नर्मदा नदी आणि तापी न तापी नदीचे ठोरे यामधील जेल विभाज्य आहे तर सातपुडा पर्वताच्या उत्तरेला नर्मदा नदीचे ठोरे आहे आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला तापी नदीचे ठोरे आहे आणि सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा नदी व तापी नदीचे ठोरे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला पूर्व पश्चिम दिशेमध्ये पसरलेला आहे आणि सातपुडा पर्वत हा महाराष्ट्रात प्रामुख्याने दोन जिल्ह्यांमध्ये आढळतो एक अमरावती जिल्हा आणि दुसरा नंदुरबार जिल्हा हिराकूड धरण डॅश डॅश या नदीवर आहे तर हिराकूड धरण हे महानदीवर आहे हिराकूड धरण महानदीवर आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण कोणते तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण आंबोली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण आहे आणि दुसरा क्रमांक महाबळेश्वरचा लागतो खालीलपैकी कोणते सरोवर निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाते तर दिलेल्या पर्यापैकी लोणार हे सरोवर निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाते त्याचं कारण असं आहे की लो बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे जे सरोवर आहे ते ठाळ्या पाण्याचं सरोवर आहे आणि उलट्रापातामुळे निर्माण झालेलं ते सरोवर आहे म्हणून जगभरातील वैज्ञानिक तेथे संशोधन करण्यासाठी येत असतात तर लोणार हे सरोवर निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाते आणि ते उलट्रापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे दुर्बिणीचा शोध कोणी लावला तर दुर्बिणीचा शोध गॅलिलिओ यांनी लावलेला आहे दुर्बिणीचा शोध गॅलिलिओ यांनी लावलेला आहे धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम कार्बोनेट आहे ता धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम कार्बोनेट आहे ता आणि जो ठाण्याचा सोडा आहे त्याचं रासायनिक नाव सोडियम बाय कार्बोनेट आहे तर ठाण्याच्या सोड्यावर पण बऱ्याच परीक्षांना प्रश्न आलेले आहेत ठाण्याच्या सोड्याला सोडियम बाय कार्बोनेट म्हणतात आणि धुण्याच्या सोड्याला सोडियम कार्बोनेट म्हणतात आणि या व्हिडिओमधले सर्वच्या सर्व प्रश्न हे महापरीक्षा पोर्टरमार्फत दोन हजार अठरामध्ये ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षेमध्ये विचारलेलेच प्रश्न आहेत नंतरचा प्रश्न आहे कोणता धातू मानवी शरीरात जास्त प्रमाणात आढळतो तर दिलेल्या पर्यायापैकी कॅल्शियम हा धातू मानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणात आढळतो कॅल्शियम हा धातू मानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणात आढळतो आपल्या मानवामध्ये असलेली हाडं आणि दात यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं कांद्यामध्ये अन्न कोणत्या स्वरूपात साठवले जाते तर कांद्यामध्ये अन्न हे टरबो टरबोदचे या स्वरूपात साठवले जाते कांद्यामध्ये अन्न टर्बोदके या स्वरूपात साठवले जाते डॅश शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधील नाही सॉरी शेवटचा नाही अजून आहे प्रश्न डॅश प्र जीवनसत्व बाष्पनशील नाही तर आवळ्यामधील जीवनसत्व हे बाष्पनशील नाही आवळ्यामधील जीवनसत्व बाष्पनशील नाही शेवटचा प्रश्न आता थॉमस पेन यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक कोण तर महात्मा ज्योतिबा फुले हे थॉमस पेन यांच्या लिखाणामुळे समा प्रभावित झालेले समाजसुधारक आहेत थॉमस पेन यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच